सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे 17 एप्रिल दुपारनंतरचे आपल्या हाताळलेले उन्हाळ कांदा त्याचबरोबर लाल कांदा बाजार भाव. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाताळलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव. तर पहिली बाजार समिती आहे अकलूज. अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 405 क्विंटल. अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 5258 क्विंटल. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1800 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे खेड चाकण. खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 4750 क्विंटल. खेड चाकण या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1300 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे भुसावळ. भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 43 क्विंटल. भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1200 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल. यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 5408 क्विंटल. सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1050 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1700 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 14 क्विंटल. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1450 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 13100 क्विंटल. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 1500 रुपये प्रति क्विंटल.